नमस्कार, मी तुमचा सर्वांचा लाडका नेता, महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनचंद्र रोडे, आणि तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, मी आज आलेलो आहे नगरमध्ये MIDC मध्ये, आणि खरं तर शेतकऱ्यांसाठी खुश खबर आणि आनंदाची बातमी, कारण आपण जेव्हा उन्हाळ्याची पीक मशागत करत असतो तेव्हा आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा नांगर असतो, आणि नांगर कसा असावा आणि कसा दर्जेदार असतो आणि शेतकऱ्यांना त्या नांगरापासून चूक सुलभ झालं पाहिजे. चूक म्हणजे कसं, नांगरट एकदम सुलभ झाली पाहिजे, शेतीची मशागत झाली पाहिजे, आणि त्यासाठी शेतकऱ्यांचं विश्वासाचं नातं आणि शेतकऱ्यांचं आठवण नातं जपणारे हे सोनवणे परिवार, त्यांच्याकडून आज आम्ही 2 नांगर घेतले. आणि मला तर आपल्या जिल्ह्यात बाहेर सुद्धा आपल्या जेवढं हे महाराष्ट्र आहे, उत्तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा त्यांचे नांगर जातात, आणि आमच्या गावात सुद्धा त्यांचे सगळ्यात मोठ्या प्रमाणात नांगर आहेत, तालुक्यात सुद्धा आहेत. तर आपल्या बरोबर आहेत सोनवणे परिवार. नमस्कार, या पुढे या साहेब, या तुमचं संपूर्ण नाव सांगा. हां, मला सांगा साहेब, अशी कसं काय तुमच्या डोक्यात संकल्पना आली की शेतकऱ्यांसाठी असं दर्जेदार नांगर करायचा म्हणून? आतापर्यंत आम्ही शेती मशागत करत असताना नांगराचे भरपूर प्रॉब्लेम येत होते, ट्रॅक्टरला लोड येत होतो, त्या हिशोबाने आम्ही विचार केला त्या नांगर किती पाहिजे, त्या हिशोबाने ही कल्पना मी मनात केली आणि त्याच्यानुसार नांगर तयार केला. हा ट्रॅक्टरला चालायला सोपा जातो, ट्रॅक्टरवर लोड येत नाही. आणि विशेष म्हणजे मित्रांनो, या साहेबांनी मला काल बोलतं सांगितलं की बाकीचा कुठलाही नांगर असू दे, XYZ कंपनीचा, दुसऱ्या ट्रॅक्टरला 3-4 लिटर डिझेल लागलं तर आपल्या ट्रॅक्टरला त्यापेक्षा कमीच लागणार, कारण आपला नांगर कधी ट्रॅक्टरला लोड देत नाही आणि ट्रॅक्टर कधी ही लोडवर चलत नाही, बंद पडत नाही, ट्रॅक्टरनुसार नांगर चलतो स्लोप धरून, आणि नांगर एकदम म्हणजे मस्तपैकी होती. तर खरं साहेब, किती वर्षापासून करताय आपण हे नांगराचं काम? आम्ही 15 वर्षापासून. बघा मित्र, म्हणजे 15 वर्षापासूनचा अनुभव आहे, नांगर कसा केला पाहिजे कसं नाही केलं पाहिजे हे नांगरच नाही बनवत, अनेक प्रकारचे अवजारं बनवतात, पण वेगवेगळ्या ऋतूनुसार बनवतात, का दुसऱ्या डिझनला दुसरे अवजारं बनवतात, पण मार्केटमध्ये सगळ्यात जास्त नांगर चलत असेल तर जय किसानचा चलतो आहे. आणि आम्ही बी वाचून ऐकून आलतो की जय किसानचा नांगर कसं आहे बघावा, पण इथं आल्याच्या नंतर आधी मालकांना बघितलं, म्हणलं मालकच शेतकरी देतात, मग त्यांच्याकडून अडचण काय आहे, आणि त्यांनी आज खरंच शेतकऱ्यांच्या व्यक्त जाणून घेतल्या, मग हे केलं. आता साहेब सांगा, डेली किती महाग जातात आपले नांगर? डेली आपले 15 नांगर घेतात. म्हणजे डेली दिवसाला 15 नांगर जातात, कुठं कुठे जाते साहेब? आपले जालना, हिंगोली, वाशिम, लातूर, उस्मानाबाद, कळंब, जेवढ्या जिल्ह्यांनी त्यांच्या भरायची जातात जय किसान. तर मित्रांनो, मी तुम्हाला सगळ्यांना एक आव्हान करीन की जर तुम्हाला चांगला नांगर आणि चांगली टिकाऊ डनगट वस्तू घ्यायची असेल ना, तर जय किसानला या, आणि जय किसानचा नांगर तुम्हाला एकदम दर्जेदार आणि परफेक्ट, जे शेतकरी येऊन जय किसानचा नांगर नेत्यांना ते शेतकरी प्रचंड खुश आहेत. आम्हाला शेतकऱ्यांनी सांगितलं की तुम्ही नांगर घेताय ना छोटे पुढारी, तर तुम्ही जय किसानचाच नांगर घ्या, कुणाचा घेऊ नका. तर मी सगळ्या शेतकरी बांधवांना आव्हान करेन, सोनवणे साहेबांचं इथे जय किसान काय पत्ता सांगा. जय बालाजी इंजिनिअरिंग वर्क, प्लॉट नंबर 83, MIDC, नागापूर, अहमदनगर. आणि विशेष म्हणजे ते स्वतः बनवतात नांगूर, कारण त्यांना माहिती असतं कसा केला पाहिजे कसं नाही, त्याची देखभाल करत नाही, स्वतः ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतो नाही. आणि जर निघून गेल्याच्यानंतर नांगराला काही प्रॉब्लेम आला तर त्यांची माणसं येऊन तो प्रॉब्लेम सोडवतात. 1 वर्षाची गॅरंटी आहे काही होण्या नांगराला, तुम्हाला 1 वर्षाची गॅरंटी कुणीच देणार नाही. नांगर एकदा पिकअपमध्ये भरून दिला किंवा ट्रॅक्टरला लावला की बाकीच्या नांगरावाल्यांची गॅरंटी संपते, पण आमच्या सोनवणे परिवार आणि आमच्या मामांनी सगळ्यांना एक हे दिलं आहे. आपल्याला आपण काय म्हणतो शेतकऱ्यांना की मुदत दिली 1 वर्षापर्यंत की जर तुमच्या नांगराला काही प्रॉब्लेम आला तर आम्ही स्वतः उभे आहे. त्यामुळं माझे शेतकरी बांधवांना ग्राहकांना मी तुमच्यासाठी छोटा पुढारी असं चांगलं काम करतोय, तर तुम्हाला सुद्धा मी विनंती आहे की बाबू जर नांगर घ्यायचा झाला तर जय किसानचाच नांगर घ्या, काही प्रॉब्लेम झाला तरी झाले मालक कस्टमर सगळे तुम्हाला सोडवायला येतात प्रश्न. म्हणून म्हणतोय येणाऱ्या काळात जर नांगर आपल्याला चांगला घ्यायचा असेल तर जय किसान घ्या. धन्यवाद. आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. जय जय भारत.